कल विधान भवन परिसर में यवतमाल के किसान सचिन बहादुरी ने आत्महत्या की कोशिश की है, जिस पर संतप्त प्रतिक्रिया देते हुए पूर्व मंत्री अनिल देशमुख ने सरकार पर किसान विरोधी होने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि इस शीत सत्र में विदर्भ के किसानों के विषय में चर्चा नहीं की गई है, जिसके चलते आज किसानों को विधिमंडल परिसर में आत्महत्या की नौबत आ रही है, जो काफी निंदनीय है। विधान भवन परिसरा यवतमाळ जिल्ह्यातील एक शेतकरी आहे सचिन बहादुरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी परिसरामध्ये कीटकनाशक इन्सेक्टिसाइड पिऊन आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्या सचिन बहादुरे या शेतकऱ्याची जी मागणी होती ती मागणी हीच होती की विदर्भामध्ये हे अधिवेशन होत आहे, विदर्भातील जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, अशा पद्धतीनं याबाबतीत सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे। पण आज शेवटला दिवस असून सुद्धा कोणताही निर्णय सरकार घेत नाही आणि या दुःखातनं सचिन बहादुरे या विदर्भातील शेतकऱ्यांनी काल आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। आज हा प्रश्न मी स्थगन प्रस्तावाच्याद्वारे विधान भवनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि विधानसभा अध्यक्षाला विनंती केली की सरकारने आजचं कामकाज बंद करून या सचिन बहादुर यांनी जी आत्महत्याच्या बाबतीत जी त्या पद्धतीचा प्रयत्न केला त्याच्यावर चर्चा घ्यावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा घ्यावी, अशा प्रकारची मी विनंती स्थगन प्रस्तावाद्वारे केली। पण अतिशय दुःखाची गोष्ट आहे की या विदर्भातील शेतकऱ्याचा हा जो प्रश्न आहे याच्या बाबतीत आज विधानभवनावर एक चर्चा व्हायला पाहिजे होती, त्या स्थगन प्रस्तावाची चर्चा या ठिकाणी विधानसभेच्या अध्यक्षांनी माझी नाकारली आहे, याचं मला अतिशय दुःख आहे।